नमस्कार मी संजय भोकरे आपण पाहत आहे जनप्रवास लाईव्ह दादांची सभा आणि तो राज्यात चर्चेचा विषय होणार नाही असं होतच नाही अलीकडं सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव म्हणजे आर आर आबा दिवंगत आर आर आबा पाटलांचा हा मतदारसंघ आणि आर आर आबा हे महाराष्ट्राला सुपरिचित व्यक्तिमत्व आणि आज त्या ते ठिकाणी त्यांचे सुपुत्र वयवर्षी पंचवीस अवघ्या पंचवीस वर्षाचा रोहित त्यांचा मुलगा आज त्या ठिकाणी महाविकास आघाडीकडनं लढतोय आणि त्यांच्या विरोधात महायुतीकडून म्हणजे अजितदादांच्या शरद पवार गटाकडनं संजय काका पाटील हे उमेदवार आहेत आता हे उमेदवार असू दे ते लढत काहीतरी होईल कोणीतरी निवडून येईल आज विषय एवढा विश्लेषणाचा महत्वाचा झाला आहे की अजित दादा पवारांनी जे शाब्दिक हल्ले केले दिवंगत आर आर आबांच्यावर याचा काय परिणाम होणार मुळात त्यांनी हल्ले काय केले माझा केसानं गळा कापला सत्तर हजार कोटीचा जलसंपदा खात्यात जो भ्रष्टाचार तेवढा झालाच नव्हता बजेटच हजार कोटीचं होतं वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं परंतु सगळ्यात गंभीर गोष्ट आज त्यांनी काय सांगितली आर रावांच्यावर एवढा मोठा आरोप केला की माझी उघड चौकशी करण्याचे आदेश त्यावेळेला आर रावांनी दिले होते आणि दरम्यानच्या काळात सरकार गडगडलं पृथ्वीराज चव्हाण पाय उतर झाले मुख्यमंत्र्यांची तेवढी सही राहिली होती आणि देवेंद्र फडणवीस नंतर मुख्यमंत्री झाल्यावर मला त्यांनी बोलावून दाखवलं की आरा मुख्यमंत्री म्हणून मला आता सही करावी लागणार आहे मी सही केली परंतु तुमची तु 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 उघड चौकशी लावायचं काम हे आरा राबांनी रा केलं आज हे निघतंय हे कधीची घटना बघा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना जी घटना पण आज तो विषय अजितदादांनी काढून खरा कार्यक्रम कुणाचा केला हा आता जनता ठरवेल कारण आज जनता निश्चितपणानं नाराज झाली दिवंगत व्यक्ती आहे आराराबा आणि आराबाबा हे उत्तम प्रशासक पण होते आणि समाजकारण काय करावं तळागाळ्यातल्या नागरिकांना कसं भेटावं आज शरद पवारांच्या नंतर जास्तीत जास्त लोक भेटायला लो कुणाला होती मंत्रालयात कामं करून घेण्यासाठी तर आरा होती हे नाकारता येत नाही आणि आरा शाब्दिक हल्ले केले आणि हे पंचवीस वर्षाचं पोरग रोहित त्यांचा मुलगा मुळात तुम्ही तुमच्या पक्षाची धोरणं सांगायला पाहिजे होती पक्ष काय करणार आहे आज तुमचे उमेदवार काय करणार आहेत उमेदवार किती तुम्ही तुमच्या निवडून आल्यानंतर काय ताकद देणार आहे ह्या गोष्टी सगळ्या राहिल्या बाजूला पण टार्गेट फक्त आरा राबा रा आरा राबा ह्याचा परिणाम काय होणार आणि तुम्हाला आत्ता आठवतंय की हे असं असं केलेलं होतं इतके दिवस तर तुम्ही एकत्रच नांदत होतात मग अजित दादा कुठं तुम्ही चूक केली आहे का ह्याचा उलटा तर परिणाम होणार नाही ना आज राज्यामध्ये हा चर्चेचा विषय होऊन बसला आज आणि आर आर आबांच्यावर टीका झाली तर निश्चितपणानं रोहित पाटलाकडे सहानुभूतीची लाट निर्माण होणार नाही का शंभर टक्के होणार आणि त्या पोराला असं घेरायचं हे आज तासगाव मधली जनता सभा झाल्यानंतर चर्चा करत होती आम्हाला एका दृष्टीनं बरं झालं आता असंही रोहित पाटलांचे कार्यकर्ते म्हणणार तर कार्यक्रम कोणाचा होणार आहे ते कळेल आरा एवढी टीका करणं कितपत योग्य के होतं केसानं गळा कापला वगैरे वगैरे हे बोलायची पद्धत आहे का अशा आता चर्चा चालू झाल्यात परंतु सगळ्यात महत्वाचं की सत्तर हजार कोटीचा घोटाळा की नरेंद्र मोदी पंतप्रधान हे स्वतः भोपाळमध्ये सभा झाल्यानंतर ह्यांनी सुद्धा त्याचा उल्लेख केला होता आणि तदनंतरच काही दिवसातच अजितदादा हे महायुतीमध्ये आले राष्ट्रवादी फुटली आणि नंतर त्यांनाच अर्थ खातं देऊन सगळ्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडेच दिल्या भारतीय जनता पक्षानं ती चौफेर टीका झाली आणि त्याचा परिणाम लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाला बॅकफूटवर जावं लागलं ही सगळी जनता बघते आज आणि अशा परिस्थितीत पुन्हा अजितदादांनी आरारावांच्या रावांच्या बालेकिल्ल्यामध्ये येऊन आरा रावांच्यावर चौफेर शाब्दिक हल्ला केला आणि त्याचा परिणाम हे पंचवीस वर्षाचं पोरग त्यांचं रोहित पाटील याला निश्चितपणानं सहानुभूतीची लाट तुम्ही निर्माण करून दिलीत असंच म्हणावं लागेल असंच विश्लेषण करावं लागेल आज इथंच थांबू उद्या पुढच्या भागामध्ये